कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। साईबाबांची जन्मभूमी पाथरी येथून कर्मभूमीकडे पहिल्यांदा पायी दिंडी रवाना झाली। परभणी जिल्ह्यातील पाथरी साईबाबांची जन्मभूमी व साईबाबांची कर्मभूमी असलेल्या शिर्डीकडे पहिल्यांदा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आलं। तर ही दिंडी साईबाबांच्या जन्मभूमीतील साई मंदिरापासून शिर्डीकडे रवाना झाली। ही दिंडी शिर्डीकडे जाताना पाथरी व नगरमध्ये अनेक ठिकाणी दिंडीकरांचे स्वागत करण्यात आले। तर या दिंडीचे प्रमुख सुजित मुळे असून ते यावेळेस म्हणाले, या पायी दिंडीचे आमचे पहिले वर्ष असून या दिंडीमध्ये केवळ 50 पुरुषच आहेत। आम्ही दरवर्षी ही पायी दिंडी काढणार असून यापुढे या दिंडीचे स्वरूप निश्चित मोठे होईल, यात शंका नाही। या पायी दिंडीचे नियोजन साई भक्तांच्या वतीने करण्यात आलं होतं। श्री संत साईबाबा यांचे जन्मस्थान पाथरी। संत साईबाबा यांच्या जन्मस्थानातून प्रथमच श्री साई जन्मभूमी सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही या वर्षी पाथरी ते शिर्डी पायी दिंडीचे आयोजन केले आहे। हे पहिलं वर्ष असल्यामुळे आम्ही या दिंडी सोहळ्यात फक्त पुरुषांना प्रवेश दिलेला आहे आणि साधारणपणे 40 ते 50 पुरुष वर्ग आमच्यासोबत असून ही दिंडी आमची पायी दिंडी आहे। या दिंडीमध्ये आमचे बाहेरगावी 11 ठिकाणी मुक्काम असून 12 मुक्काम शिर्डी येथे आहे आणि एकादशी निमित्त श्री संत साईबाबा मंदिर शिर्डी येथे आम्ही नगर प्रदक्षिणा करणार आहोत आणि परत पाथरी मुक्काम येणार आहोत। ओम साईराम। प्रतिनिधी विलास बारहाते, कॉमन न्यूज मराठी, पाथरी।